जिल्हा स्त्री रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी शुक्रवारी चांगले संतापल्याचे दिसून आले. प्रहार पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेकी यांच्या नेतृत्वात शेकडो कंत्राटी कामगारांनी डॉक्टरांना खडे बोल सुनावले. जिल्हा स्त्री रुग्णालय डफरीन रुग्णालयात गेल्या 15 ते 17 वर्षांपासून काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांचे अनेक वर्षांपासून कार्यरत असून मात्र त्यांचे शोषण सुरू असल्याचा आरोप शुक्रवारी प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. कंत्राटी कामगारांना फक्त 8,000 रुपये वेतन देण्यात येत असून 3-3 महिने वेतन दिल्या जात नाही. या संदर्भात सर्व कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार देण्यात यावे याकरिता प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात शेकडो कंत्राटी कामगारांनी डॉक्टरांच्या दालनात आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी ह्या वर्षी फक्त ते कमी केले 39 वर आणले आणि त्याला घरी बसवलं. किती दिवस झाले घरी कधी बसवलं? 17 वर्षापासून कंत्राटी कामदार त्यांच्या कंत्राटदारांना कंत्राटदारांनी पत्र दिलेलं आहे आपल्याला. यावेळी 3 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या संदर्भात अनेक निवेदन सादर करून सुद्धा कोणती दखल न घेतल्याने अखेर अनेक निवेदनांचा हार तयार करून डॉक्टरांच्या खुर्चीला निवेदन हार टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी सर्व कंत्राटी कामगारांना किमान वेतन आयोग कायद्यानुसार देऊ असे आश्वासन दिल्याने अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.